अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा पाटबारा खांबादेव आदिवासी पाड्यांना जोडणाऱ्या उदय नदीवरील पुलाच्या या अर्धवट कामामुळे नागरिकांना नदीतून वाट काढावी लागते. सुभाष वळवी यांची महेंद्रा बोलेरो गाडी नदी ओलांडताना बंद पडल्याने पुराच्या पाण्यात 1 किलोमीटर लांब वाहून गेल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांच्या माहितीनुसार गेल्या 10 ते 12 वर्षापासून या पुलाचे काम अर्धवट आहे, त्यामुळे वारंवार येथे अपघात होतात. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी संबंधित विभागाने सदर पुलाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात सातपुड्यातील अक्कलकुवा धडगाव तळोदा तालुक्यातील घाटात दरड कोसळणे, फरसी वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे अशा घटना वारंवार होत असल्याने आदिवासी बहुल भागातील ग्रामस्थांचा जीव धोक्यात येतो. ग्रामस्थांचा संपर्क देखील तुटतो व दळणवळण व्यवस्था अनेक दिवस ठप्प होते. संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, अक्कलकुवा.